खांदाकोल येथे श्री संत वामन भाऊ व भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता. पोलीस ठाण्यासमोरील मैदानात या सोहळ्यानिमित्त 7 ते 14 जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी हभप सुदाम महाराज पानेगावकर यांनी काल्याचे कीर्तन सादर केले. खांदा कॉलनी येथे सुरू असलेल्या सप्ताहाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते. यावेळी प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर सीताताई पाटील, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, बबन बारगचे देवीदास खेडकर, हरिदास वनबे, सुनील खाडे, विनायक मुंडे, संजय वायभासे, दिलीप नाकाडे, दत्ता बिनवडे, शिवाजी लांब, बाळासाहेब बडे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघते तेव्हा मुंडे साहेबांचा आशीर्वाद तुमच्या डोळ्यातून मिळतो. त्यामुळे तुमच्या समोर नाटक असतात. 18 वर्षाचा, 10 वर्षाचा, 14 वर्षाचा किती प्रतीक्षा आहे ती मला आता मोजता येणार नाही. पण मला एकच सांगायचं, ही प्रतीक्षा तुमची नसून माझी होती. तुम्ही भाग्यवान नाही, माझं दुर्भाग्य होतं की इतके वर्ष मला येता आलं नाही. आज मी भाग्यवान झाले की मला या सत्कार मुंडे साहेबांसाठी आपण 2010 मध्ये कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाला मुंडे साहेबांना आपण पाचारण केलं होतं. नंतर ज्या घटना घडल्या त्या प्रस्ताविकामध्ये आपण सांगितल्या. साहेब येऊ शकले नाही तर पंकजा ताईंना पाठवा, हे मी 2004 पासून कोणतीही सभा महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात असेल आणि मुंडे साहेबांना काही कार्यक्रमामुळे येता येत नसेल तर मला पाठवण्याची साहेबांनी सुरुवात केली होती. आणि जेव्हा पहिल्यांदा असं झालं की मला जाता येणार नाही, तू एका माझ्या कार्यक्रमाला जा, तेव्हा मला गैरविधान गडावर पहिल्यांदा असंच प्रत्येक कार्यक्रमाला पाठवत गेले. आणि मी त्यांच्याकडे असं उत्सुकतेने विचारले की तुम्ही मला हे सगळं का कार्यक्रम लावताय, ते माहिती तुला कळेल. साहेबांमध्ये काय शक्ती होती माहित नाही, पण साहेबांना म्हणून जेव्हा भगवान गडावर शेवटच साहेब गेले होते तेव्हा साहेबांनी सांगितलं या गडावरून मला दिल्ली आणि मुंबई दिसतने मला पंकजा दिसते. या प्रश्नाचा, या शब्दांचा अर्थ मी गेले अनेक वर्ष काढण्याचा प्रयत्न करते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे का की त्यांना माझ्यामध्ये काही लोकांना संदेश द्यायचा आहे की पंकजाला संभाळा? याचा अर्थ असा आहे का की त्यांना पंकजाला काहीतरी द्यायचं होतं? याचा अर्थ असा आहे का की त्यांना पंकजाची काळजी होती? तसं तर मग त्यांना तिघी मुली दिसल्या पाहिजे होत्या, पण त्यांना माझं नाव का दिसलं ते? कारण त्यांनी हा आदेश त्या शब्दातून दिला की पंकजा आकाश पाताळ झालं तरी चालेल, किती वादळ आले तरी चालेल, पण ह्या सगळ्या लोकांना तू कधी अंतर देऊ नको, त्यांची काळजी घ्या, त्यांच्यावर तुला प्रेम करायचं. आणि ही माझ्यावर जबाबदारी टाकली आहे त्यांनी, आणि ही जबाबदारी कधी या मंचावर आले होत्या. भगवान बाबा आणि रामनभाऊंच्या नावाने तर लोक जमतात, मुंडे साहेबांवर प्रेम करतात, म्हणून मुंडे साहेबांच्याही कीर्तनामध्ये पालेगावकर महाराज इतकं सुंदर वर्णन करतात. पण आज मुंडे साहेबांची कन्या म्हणून मी इथे आले असताना मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सगळे थांबलात. हे पुण्य असंच राहावं हीच भगवान बाबाच्या आणि रामनभाऊंच्या चरणी मी प्रार्थना करते. तुम्ही आलात, 7 दिवस आम्ही इथे येतोय, मी 18 वर्ष येतोय, पण अशी गर्दी मी इतक्या वर्षामध्ये, गर्दी तर प्रचंड जमते, पण असे भक्तगण मी तुमच्या साठी आलेली मंडळी आणि तिथं उभं राहायला जागा नाही याची तिथे मी आज बघतो. खऱ्या अर्थाने ही जी नाळ मगाशी विक्रांतनी सांगितलं की सगळी मंडळी जेव्हा बीड, उस्मानाबाद, नगर, सातारा सगळ्या जिल्ह्यातून इथं आली आणि मी छोटा कार्यकर्ता इथे काम करत असताना भारतीय जनता पार्टीचं 35-35 वर्ष काम करताना एका छोट्या कार्यकर्त्याला या जिल्ह्याचा, रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष करायचं काम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं. आता मी आज इथे बोलतोय
इथं उभा आहे किंवा माझे काहीतरी राजकीय क्षेत्रात जे काय माझं चित्र उभं आहे ते मी अभिमानानं तार आणि सत्यानं सांगेन, कारण समोर बसले जवळजवळ त्यातले सगळे साथीदार आहेत की हे सगळं घडवलं ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी. खऱ्या अर्थानं आजचं हे वातावरण आपले पूजनीय पाणेगावकर महाराजांच्या वाणीतून आपण सगळेजण भाविक मंडळी या भावपूर्ण वातावरणामध्ये तल्लीन झालो. वातावरण भावपूर्ण तर होतच, पण त्या वातावरणाला भावनिक कधी केलं हे आपल्याला समजलंच नाही. म्हणजे जेव्हा आपल्या मुंडे साहेबांचं नाव या त्यांच्या वाणीतून आलं, त्यांचं वर्णन आलं डोळ्यासमोर, मुंडे साहेब तसेच्या तसे जसेच्या तसे उभं करण्याचं काम महाराजांनी केलं आणि मुंडे साहेबांचे ते दिवस आठवले, त्यांचा कार्यकर्त्यांसाठीचा संघर्ष आठवला आणि खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये पाणी आलं. आजचा हा दिवस हा खऱ्या अर्थानं एक वेगळा दिवस, म्हणजे पर्वता एवढ्या उंचीचा माणूस, एक व्यक्तिमत्व ज्यांनी या प्रत्येक इथल्या जमलेल्या गोर गरीब जनतेसाठी संघर्ष केला. संघर्ष नुसता नावाचा नाही तर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तो संघर्ष तर पेटवलाच, पण इथे बसलेल्या किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या आमच्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटायचं की मी देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू दे, मी कुठेही अडचणीत आलो तर माझा बाप मुंडे साहेब तिथं बसलाय. भावना त्याच्या हृदयात असायची, इतकं प्रेम मुंडे साहेबांनी या समाजाला दिलं. मला वाटतं की राजनेते अनेक होतात, राजकीय नेत्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य केलं जातं, अनेकांच्या हृदयात ते राजकीय नेते स्थान पण प्राप्त करतात, पण महाराष्ट्राच्या आणि देशातल्या इतिहासातलं हे एकमेव उदाहरण असेल की ज्या राजकीय नेत्याची तुलना ही देवाशी केली गेली, दैवत्व प्राप्त झालेले आमचे मुंडे साहेब होते. देवाचं रूप म्हणून मुंडे साहेबांकडे आम्ही नेहमी बघत होतो, बघत राहू, असं लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं व्यक्तिमत्व एकमेव होतं, ते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब.